उपवासाचे पौष्टिक लाडू आज आपण करणार आहोत। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पूर्णब्रह्म रसोईमध्ये। आज आपण येथे उपवासाला चालणार आहे, तसेच इतर दिवशीसुद्धा तुम्ही खाणारे हेल्दी पौष्टिक असे लाडू आज आपण करायचे आहेत। याच्यामध्ये मी साखर किंवा गुळ हे दोन्हीसुद्धा वापरलेलं नाही आहे। आता सुरुवातीला मी येथे एक वाटी शेंगदाणे हे नीट करून घेतलेले आहेत। याच्यामध्ये खडा आहे की नाही ते चेक करायचे आहे, आणि मग खमंग भाजून याचा कूट करून घ्यायचा आहे। मी हा या पद्धतीने कूट करून घेतला आहे, तुम्ही यापेक्षा बारीकसुद्धा येथे कूट करून घेऊ शकताय। आता आपण येथे खजूर घेतलेली आहे, येथे मी ही सीडलेस खजूर वापरतीये। तुम्ही जर येथे साधी खजूर घेणार असाल तर ती खजूर स्वच्छ नीट करून घ्यायची आहे। त्याच्यातल्या ज्या बिया असतात आणि जो त्याचा देठाचा भाग असतो तो आपण साईडला काढून ठेवायचा आहे। आता ही खजूर मी सर्व मोकळी करून घेतली आहे, आणि आपण ज्या वाटीने शेंगदाण्याचा कूट घेतला होता त्या वाटीपेक्षा येथे आपण मोठी वाटी खजूर घ्यायची आहे। म्हणजे आपण याच्यामध्ये गूळ साखर हे वापरणार नाही आहे, त्यामुळे आपण येथे खजुरीचं प्रमाण जे आहे ते जास्त ठेवायचं आहे। आता आपण ही खजूर मिक्सरच्या साह्याने बारीक करून घेऊया। येथे तुम्ही बघितले असेल मी एकदम मोठी वाटी येथे मी खजूर घेतलेली आहे। मी हे मिक्सरने अगदी 2 ते 3 मिनटं फिरवून बारीक करून घेणार आहे। आता आपली खजूर ही बारीक झालेली आहे, मी ही ह्या पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे। खजूर हे शक्तिवर्धक आहे, खजुरीचे आपल्या शरीराला खूपसे बेनिफिट्स असतात। आता मी येथे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आहे, आणि आपला पॅन गरम झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून खसखस ही भाजून घेतली आहे। खसखस ही हलकी असा गुलाबी रंग येईपर्यंत भाजायची आहे। अगदी आपण 1 ते 2 मिनटं खसखस भाजून घेणार आहोत। आपल्या खसखसचा रंग बदललेला आहे। आता आपण ही खसखस साईडला काढून ठेवायची आहे, आणि त्याच पॅनमध्ये मी येथे 15 ते 16 बदाम घेतलेत। तुम्ही येथे 7-8 काजू 7-8 बदाम हे सुद्धा वापरू शकता। आपण हे बदाम छान व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचे आहेत, आणि हे रोस्ट झाल्यानंतर ना आपण त्याची एक थोडीशी जाडसर अशी आपण भरड करून घेणार आहोत या पद्धतीने। तुम्हाला जर यापेक्षा बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीकसुद्धा करून घेऊ शकताय। हे भरड करून घेण्याचं कारण म्हणजे याचा क्रंचीनेस हा लाडूमध्ये खूप छान लागतो। आता मी येथे एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून। ज्या वाटीने आपण शेंगदाण्याचा कूट घेतला होता त्या वाटीने मी येथे एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। मी याच्यामध्ये जे साहित्य वापरते आहे ते सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड केलेले, प्लीज तुम्ही चेक करा। आता आपण हे खोबरं जे आहे ते आपण 3 ते 4 मिनटं भाजून घ्यायचे, याला हलकासा गुलाबी रंग येऊन द्यायचा आहे। हे खोबरं जर तुम्ही जास्त वेळ जर भाजलं तर याला लालसर रंग येतो, याने तुमच्या लाडूची चव व रंग दोन्हीसुद्धा बदलतो। त्यामुळे हे आपण हलक्याशा गुलाबी रंगांवरती भाजून घेतलेले आहे, आणि आता आपण ते साईडला एका ताटामध्ये काढून ठेवूया। आता त्याच पॅनमध्ये मी येथे 2 चमचे साजूक तूप वापरतीये। आता हे तूप पूर्ण वितळून द्यायचं आहे, आणि आपलं तूप हे पूर्ण वितळल्यानंतर ना आपण याच्यामध्ये 31 ग्रॅम डिंक हा तळून घ्यायचा आहे। डिंक हा आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी असतो। आता आपण येथे हा अगदी व्यवस्थित डिंक तळून घ्यायचा आहे, कारण हा कच्चा राहण्याची शक्यता असते। जर हा डिंक कच्चा राहिला तर आपले लाडू हे व्यवस्थित होणार नाही आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये तो डिंक जो आहे तो चांगला लागणार नाही आहे। त्यामुळे आपण हा डिंक एकदम व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे। आता आपला हा डिंक छान फुललेला आहे, तो मी आता साईडला एका वाटीमध्ये काढून ठेवतीये, आणि हा थंड झाल्यानंतर ना मी हा बारीक करून घेणार आहे। आता त्याच पॅनमध्ये मी अजून 1 चमचा येथे साजूक तूप वापरतीये, आणि आता आपण हे जे खोबरं भाजून ठेवलं होतं ते मी हाताने या पद्धतीने बारीक करून घेतीये। म्हणजे हे खोबरं आपल्या लाडूमध्ये छान मिळून येतं, आणि याने आपले चव ही खूप छान येते। आता त्याच पॅनमध्ये जो आपण बदामाची भरड केली होती ती आपण फ्राय करून घ्यायची आहे, याने आपल्या लाडूला क्रंचीनेस हा खूप छान येतो, अगदी व्यवस्थित असे आपले लाडू लागतात। आता 2 ते 3 मिनटं मी हे बदाम भाजून घेतल्यानंतर ना मी याच्यामध्ये खजूर घालते आहे। आपण याच्यामध्ये सर्व खजूर घालून घ्यायची आहे, आणि हे सर्व करत असताना आपला गॅस जो आहे तो अगदी आपण स्लो फ्लेमवर ठेवायचा आहे। आता आपण बदाम खजूर हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण याच्यामध्ये तूप घातल्यामुळे याचं चव व रंग दोन्हीही खूप छान येतं।
खजूर हे शक्तिवर्धक तर आहेच, पण त्याच्यामध्ये खूपसे गुण आहेत. जर तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन जर कमी झाला असेल तर तुम्ही रोज 2 खजूर हे तुपामध्ये भिजवून खायचे आहेत. याने तुमचं हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खूपशी मदत होते. त्याचबरोबर याने तुमची कंबरदुखी किंवा तुमचा जो बी पी कंट्रोलमध्ये राहत नाही तोसुद्धा खजूरच्या नियमित सेवनाने कंट्रोलमध्ये राहतो. आता आपली 2 ते 3 मिनटं खजूर ही परतून झाल्यानंतर ना मी त्याच्यामध्ये 3 चमचे खोबऱ्याचा खीस घातला आहे. याच्यामध्ये आपण 1/2 वाटी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. सुरुवातीला आपण शेंगदाण्याचा कूट आणि खोबरं थोडंसं घातलेलं आहे म्हणजे हे व्यवस्थित मिक्स करता येईल आपल्याला. आणि राहिलेलं शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं हे परत आपण घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा खसखस घातलेली आहे. 1/2 चमचा मी जायफळ पूड घालते, याने चव खूप छान येते. आता त्याबरोबर आपण जो डिंक तळून घेतला होता तो मी असा बारीक करून घेतला आहे, तोही आपण याच्यामध्ये घालूया. आणि परत एकदा आपण हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. खजूर जर तुम्ही रोज जर खाल्ली तर तुमची स्किन ही खूप शाईन करते आणि तुमच्या केसांच्या समस्यासुद्धा खजुरीच्या खाण्याने ह्या खूपशा कमी होतात. आता 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर ना आपण हे छान परतून घेतलं आहे आणि मी येथे गॅस बंद करून आता हे एका मी ताटामध्ये काढून घेते आहे. आता आपण हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे, म्हणजे जास्त पण आपण हे थंड करून घ्यायचं नाही आहे. अगदी कोमटसं असताना आपण याच्यामध्ये पिस्त्याचे थोडेसे काप घालायचेत आणि परत आपण हे एकत्र करून ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. फक्त 3 चमचे तुपामध्ये आपले येथे लाडू तयार होत आहेत. अगदी व्यवस्थित पटकीझट असे आपले लाडू तयार होत आहेत. आता मी याला थोडीशी खसखस लावून घेते आहे आणि आपली खसखस ही निघू नये म्हणून मी परत एकदा याला प्रेस करून घेते आहे. तुम्ही बघू शकता आपला लाडू हा किती छान आणि पौष्टिक असा तयार झालेला आहे. मी आता येथे बाकीसुद्धा लाडू हे वळवून घेते. तुम्ही जर अजूनही माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आता आपले येथे सर्व लाडू हे वळून झालेले आहेत. आपण जे घेतलं होतं साहित्य त्या साहित्यामध्ये माझे येथे 13 लाडू हे तयार झालेले आहेत. तुम्हाला माझी ही पौष्टिक लाडूची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.